Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. We are going to learn crop science, standard 12, paper 1st, unit number 5. Fodder crop. In fodder crop, cultivation of guinea grass. विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 5 सुरू केलेला आहे. कल्टिवेशन ऑफ फॉडर क्रॉप सुरू झालेला आहे. त्यामध्ये पहिलं जे क्रॉप आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये ते आहे गिनिया ग्रास. तर या अगोदर लेक्चर नंबर 1 मध्ये आपण फॉडर क्रॉपचे टाइप्स बघितले. आपण त्यानंतर गुड कॅरेक्टरिस्टिक ऑफ फॉडर, चांगल्या वरणाचे गुणधर्म हे 2 मार्कासाठी विचारतात. फर्स्ट पेपर सेकंड पेपर मध्ये ते आपण अभ्यासलेला आहो. तर आज आपण स्पेशल बघणार आहोत गिनिया ग्रास. तर फॉडर क्रॉप या चॅप्टरवर 2 मार्काचं एक किंवा 2 क्रॉपवर विचारलं जातं. किती? 2-2 मार्काचे 2, काही वेळेला एक पण विचारतात एकच क्रॉपवर. एकूण आपल्याला 6 क्रॉप आहेत. 6 क्रॉपपैकी एकच क्रॉप 2 मार्काला विचारणार. आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड फॉडर क्रॉप ते 2 मार्काचं विचारतात. तर लिहून घ्या, पेन काढा, नोटबुक घ्या आणि यानंतर आपण प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक सुरू करणार आहो. तर रेकॉर्ड बुक मार्केटमध्ये उपलब्ध आहे, क्रॉप सायन्स 1st आणि क्रॉप सायन्स 2nd निकिता पब्लिकेशन अंतर्गत. तर ते तुम्ही घ्या आणि कमेंट्स करा लवकर लवकर रेकॉर्ड बुक घेतलेत म्हणून. तर बघूया आपण गिनिया ग्रास. तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये पेपर 1st फर्स्ट पार्टमध्ये युनिट 5 आहे खरीप फॉडर क्रॉप. त्यामध्ये गिनिया ग्रास आहे, पॅरा ग्रास आहे, नॅपियर ग्रास आहे, गजराज आहे, काउपी आहे आणि क्लस्टर बीन आहे. परंतु 2021 या वर्षामध्ये परीक्षेमध्ये हे 2 क्रॉप रिड्यूस झालेले आहेत तुमच्या अभ्यासक्रमामधून. फक्त 4 क्रॉप बाकी आहेत. तर 4 क्रॉपपैकी एक क्रॉप 2 मार्काचं विचारणार आहेत. गिनिया, कॉमन नेम गिनिया ग्रास, याला गिनिया ग्रासच म्हणतात. बॉटॅनिकल नेम पॅनिकम मॅक्झिमम, हे त्याचं बॉटॅनिकल नेम आहे. 1 मार्कासाठी विचारू शकतात. फॅमिली ग्रॅमिनी, तर हे गवत आहे, जसं जवार, व्हीट, पॅडी, शुगरकेन आहे. तसंच हे गिनिया ग्रास एक कुटुंब आहे, म्हणजे ग्रॅमिनी कुटुंबामध्ये मोडणार आहे. ओरिजिन इज आफ्रिका. तर बॉटॅनिकल नेम पॅनिकम मॅक्झिमम, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन आफ्रिका. तर हे आहे गिनिया ग्रास. हे आहे गिनिया ग्रास जे मी फोटोमध्ये दाखवित आहे. या पद्धतीनं गवत येतं आहे, गिनिया ग्रास भरपूर प्रमाणामध्ये. पेरिनियल क्रॉप असतं, एकदा लावलं की 3-4 वर्ष बघायचं काम नाही. हे आहे गिनिया ग्रास, जनावर आवडीनं खातात. इकॉलॉजी, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप अँड ग्रोन इन वाईड रेंज ऑफ क्लायमेटिक कंडिशन. तसं हे उष्णकटिबंधातील गवत पीक आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही जमिनीमध्ये आणि हवामानामध्ये येणारे पीक आहे. इट कॅन बी ग्रोन व्हेरियस टाईप ऑफ सॉइल, कोणत्याही जमिनीमध्ये येणारं हे पीक आहे. इट कॅन बी ग्रोन इन लाईट टू मेडियम ब्लॅक सॉइल, ते हलकी ते काळ्या मातीच्या जमिनीमध्ये येणारं हे पीक आहे. इट इज ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप, कमी पर्जन्यमानामध्ये येणारं पीक आहे परंतु पेरिनियल आहे. उन्हाळ्यामध्ये पाणी द्यावं लागेल आपल्याला जर उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर. तर हे झालं इकॉलॉजी. इकॉलॉजी विचारत नाहीत, विचारतात ब्रीफ कल्टिवेशन ऑफ गिनिया ग्रास और कल्चरल प्रॅक्टिसेस ऑफ गिनिया ग्रास, असं 2 मार्कासाठी प्रश्न विचारतात. तर यामध्ये ब्रीफ कल्टिवेशन असं जर विचारलं तर लँड प्रिपरेशनपासनं हार्वेस्टिंगपर्यंत आपल्याला शॉर्टमध्ये लिहावं लागतं. तर लँड इज प्रेपर्ड बाय प्लोईंग फॉलोड बाय हॅरोईंग अँड प्रेपरेशन ऑफ रिजेशन फरो, कालिनार, अगोदरचं पीक निघाल्यावर नांगरणी करणे, कुळवणी करणे आणि दांड तयार करणे गरजेचं आहे. जसं ऊसाची लागवड केली जाते तसंच या गवताची लागवड केली जाते. हे गवत पीक आहे, फॉडर क्रॉप आहे विद्यार्थी मित्रांनो. तर भरघोस उत्पादन देणार जम मल्टीपर्पज कल्टिवेशन आहे. भरपूर कटिंग्स येतात याचे, एकदा लावलं की संपत नाही. कटिंग
नेहमी सुरू राहतं तसंच जनावराला खायला देता येतं। तर जसं ऊसाची लागवड केली जाते तसं दांड तयार करून लागवड केली जाते। देन आपला 25 to 30 टन्स ऑफ FIM पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग। तर प्रति हेक्टरी आपल्याला 25 to 30 टन म्हणजेच 50 to 60 गाळ्या प्रति हेक्टरी शेणखत टाकणं गरजेचं आहे लास्ट कुळवींच्या अगोदर। जेव्हा आपण पूर्वमशागत करणार आहोत अशा वेळेस आपण काय करणं गरजेचं आहे 50 to 60 गाळ्या शेणखताच्या प्रति हेक्टरी द्यायला पाहिजे। इट इज प्रपोगेटेड बाय सीड स्टेम कटिंग ऑर रुटेड स्लीप्स। मग याचं जे प्रजनन आहे बियाद्वारे सुद्धा होतं, स्टेम कटिंगद्वारे होतं, रुटेड स्लीपसुद्धा वापरतात, याचं कटिंगसुद्धा वापरली जातं। जसं ऊसाचं बेणं वापरतात तसं याचं कटिंग करून वापरलं जातं खोड, त्याचबरोबर रूटसुद्धा वापरतात आणि सीड पण वापरतात, पण कमर्शियल याचं स्टेम कटिंग ऑर रूट स्लीप असे वापरतात। हे लागवड करत आहेत ते कटिंग्स वापरत आहेत, या पद्धतीनं लागवड केली जाते शेतामध्ये। दांड तयार करणे आणि पाणी देऊन त्या चिखलामध्ये रोवणे, त्याचं जे स्टेम आहे ते रोवायला पाहिजे, या पद्धतीनं लागवड केली जाते। पाणी सोडलं जातं आणि त्या चिखलामध्ये लावलं जातं, हे आहे रूट स्लीप, आहे ना, रूटेड स्लीप आहे, त्याचे मुळं तसे लावलं की भरपूर प्रमाणामध्ये भरपूर झाडं तयार होतात, हे त्याचे रूट स्लीप आहे। नंतर हे आहे रूट स्लीप लावल्यानंतर किंवा कटिंग लावल्यानंतर अशा पद्धतीने तर फुटतं झाड, आहे ना, हायब्रिड नेपियर। देन स्पेसिंग 100 by 60 सेंटीमीटर, 2 उडीमध्ये 100 सेंटीमीटर अंतर ठेवायला पाहिजे। 2 झाडामध्ये लागवड करते वेळेस 60 सेंटीमीटर ठेवून हे कटिंग्स लावायला पाहिजे किंवा रुटेड स्लीप लावायला पाहिजे। देन प्लांटिंग सीझन इज जून टू जुलै, कधी लागवड करायला पाहिजे, जून जुलै महिन्यामध्ये या गवत पिकाची लागवड करायला पाहिजे। देन इरिगेशन शुड बी गिवन ॲट 10 to 15 डेज इंटरवल इन विंटर ॲज वेल ॲज इन समर। तर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या पाळ्या द्यावं लागतात 10 to 15 दिवसाच्या अंतराने। देन आपला 10 to 20 kg नायट्रोजन पर हेक्टर आफ्टर इच कटिंग, नंतर प्रत्येक कटिंग झाल्यानंतर 10 to 20 किलो नत्र फेकून द्यायला पाहिजे। तर जोमानं आणखीन काय येणार, नवीन फूट येणार त्याला आणि आणखीन आपल्याला कटिंग्स येणार। तर या पद्धतीने हे ब्रीफ कल्टिवेशन शॉर्टमध्ये लिहायला पाहिजे। काय काय लिहिलं आपण, रिजेशन प्रोब शुड बी ओपन, प्लांटिंग स्पेसिंग इज 100 by 60 सेंटीमीटर, प्लांटिंग टाईम इज जून टू जुलै, देन इरिगेशन शुड बी गिवन 10 to 15 डेज इंटर इन विंटर अँड समर सीझन, अप्लाय 10 to 20 kg नायट्रोजन पर हेक्टर आफ्टर इच कटिंग, नंतर हार्वेस्टिंग ब्रीफ कल्टिवेशन या पद्धतीनं लिहायला पाहिजे। जर स्पेशल हार्वेस्टिंग हाऊ हार्वेस्टिंग ऑफ गिनिया ग्रास असं जर विचारलं तर एवढं पूर्ण हार्वेस्टिंग लिहिणं गरजेचं आहे। तर हार्वेस्टिंगमध्ये लिहित असताना इट रेडी फॉर हार्वेस्टिंग फर्स्ट कटिंग विदिन 2.5 मंथ्स आफ्टर प्लांटिंग। तर पहिली लागवड झाल्यानंतर पहिली कापणीला 2.5 महिन्यांनी पीक येणार आहे, पहिली कापणी लागवड झाल्यानंतर 2.5 महिन्यांनी पहिली कटिंग्स येणार आहे। देन अदर कटिंग्स आर अवेलेबल ॲट एव्हरी 5 to 6 वीक्स इंटरवल, म्हणजेच 1.5 महिन्यांनी नंतर कटिंगला येणार, अगोदर 2.5 महिने नंतर 1.5 महिन्यानं, म्हणजे 45 दिवसांनी हे कापायला येणार। देन टोटल 8 to 10 कटिंग्स आर अवेलेबल इन अ इयर, एका वर्षामध्ये आपल्याला 8 to 10 वेळेस कटिंग येणार एका वर्षामध्ये। देन यील्ड फर्स्ट कटिंग 2.5 टन्स पर हेक्टर ग्रीन फॉडर यील्ड। तर पहिल्या कटिंगचं जे आहे 2.5 महिन्यांनी पहिली जी कटिंग येणार आहे त्याचं उत्पन्न 2.5 टन, किती, 2.5 टन, टन म्हणजेच 10 क्विंटलचं, म्हणजे 25 क्विंटल, किती क्विंटल, 25 क्विंटल, आणि 25 क्विंटलचं किलो म्हणजे काय करायला पाहिजे, त्याच्यावर 2 0 लावायला पाहिजे, 2500 किलो होणार, एवढं आपल्याला हिरवं वैरणाचं उत्पादन मिळणार। देन ॲव्हरेज यील्ड ऑफ ग्रीन फॉडर इज 40 to 50 टन्स पर हेक्टर पर इयर, एका वर्षामध्ये आपल्याला 40 to 50 टन हिरवं वैरणाचं उत्पादन मिळणार गिनिया ग्रासपासनं।
देन यील्ड गोज ऑफ डिक्रीजिंग आफ्टर 3 इयर, तर 3 वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार, 3 वर्षानंतर मग उत्पादन कमी कमी होत जाणार. जसं ऊसाचं उत्पादन आपल्याला 3 वर्षापर्यंत चांगलं मिळतं, नंतर आणखीन आपण ठेवलं तर कमी कमी मिळत जातं, म्हणजे शेतकऱ्याला ते परवडत नाही म्हणून नंतर काढून टाकतात. तसंच या गवताचं आहे, जर उत्पादन जास्तच कमी मिळत असेल तर आपण ते ठेवणार नाही, त्याला पूर्ण काढून टाकणार. इट कंटेन 5 to 8% प्रोटीन. गिनिया ग्रासमध्ये 5 to 8% प्रोटीन कंटेन असतं. अँड देन 70 to 19% क्रूड फायबर प्रोटीन. क्रूड फायबर, तर फायबरचं प्रमाण जास्त असतं, हे 17 to 19% क्रूड फायबर असतं आणि प्रोटीन कमी असतं. हे जे गवत असतात ग्रासेस, त्याच्यामध्ये फायबर जास्त असतं, प्रोटीन कमी असतं. जे लेग्युमिनस फॉडर असतात त्यामध्ये प्रोटीन जास्त असतं आणि क्रूड फायबर कमी असतं. त्याच्यामध्ये 5 to 8% प्रोटीन कंटेन आहे त्या गवतामध्ये. तर या पद्धतीनं ब्रीप कल्टिवेशन लिहिणं गरजेचं आहे. तर हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, शॉर्टमध्ये लिहायचं आहे. एक क्रॉप जर आपण लक्षात ठेवलं तर बाकी क्रॉपबद्दल आपल्याला लिहिता येते, थोडं थोडं बदल असणार आहे तर लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, खान्स क्रॉप अकॅडमी बघत रहा, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. नवीन विद्यार्थी जे जॉईन झालेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार. आणि रेकॉर्ड बुक घ्या, आपण रेकॉर्ड बुक यूट्यूबद्वारे कंप्लीट करणार आहोत. थँक्स. जय जवान जय किसान.